पुरुषोत्तम करंडक मी नशिबॉन असं आहे की जेव्हा पुरुषोत्तमचं पंचवीसावं वर्ष होतो त्या वर्षीचा मी बेस्ट ऍक्टर होतो ज्या था था क्षेत्रात मी काम करतोय त्या क्षेत्रामध्ये तुला सतत स्वतःला सिद्ध करत राहावं लागतं म्हणजे असं नाहीये की एक टक्का झाला म्हणजे माझं झालंच किंवा पुरुषोत्तम करंडक मिळालं म्हणजे झालंच किंवा फॉर दॅट मॅटर जोवर मी काम करत राहणार आहे तोवर ती कन्सिस्टन्सी हॅज टू बी देयर यू हॅव टू प्रूव युअर सेल्फ अगेन अँड अगेन अँड अगेन अँड अगेन या सगळ्यामध्ये कोण म्हणतं टक्का दिला ज्या वेळेला पहिल्यांदा ज्या वेळेला तो सगळा ग्लॅम आणि हे आला तिथपासून आतापर्यंतच हे सर्कल कशा अर्थानं तू या सगळ्याकडे पाहतोय म्हणजे हरवून जाणारा तू हे फारच नवीन आहे असं नाही कारण की तू म्हणतोस त्यामुळे टक्का हे पहिलं तशा अर्थाने नाटक पण टक्क्याच्या यादी मी तुला म्हणेन पुरुषोत्तम करंडक कारण पुरुषोत्तम करंडक मी नशिबून असं आहे की जेव्हा पुरुषोत्तमचं पंचवीसावं वर्ष होतो त्या वर्षीचा मी बेस्ट ॲक्टर होतो आणि नेक्स्ट इयरचा मी बेस्ट डिरेक्टर होतो त्यामुळे पुरुषोत्तमची ती क्रेज आणि ते ते ते, ते तितपासनं ते सुरू झालेलं आहे फॉर्च्युनेटली ती कन्सिस्टन्सी अजूनही राहिलेली आहे ह्याचा मला एक कलाकार म्हणून जास्त आनंद होतो कारण की ते अनेक टप्पे येऊन जातात पण मला असं वाटतं ज्या क्षेत्रात मी काम करतोय त्या क्षेत्रामध्ये तुला सतत स्वतःला सिद्ध करत राहावं लागतं म्हणजे असं नाही आहे की एक टक्का झाला म्हणजे माझं झालंच किंवा पुरुषोत्तम करंडक मिळालं म्हणजे झालंच किंवा फॉर दॅट मॅटर जोगुवा मिळालं म्हणजे आता सगळं संपलंच आहे असं होत नाही जोवर मी काम करत राहणार आहे तोवर ती कन्सिस्टन्सी हॅज टू बी देयर यू हॅव टू प्रूव युअर सेल्फ अगेन अँड अगेन अँड अगेन अँड अगेन म्हणजे असं मी अनेक वेळा म्हणतो ना की कुठलाही सेन्सिबल ऍक्टर असं म्हणूच शकत नाही की माझा अभिनयाचा संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण झालाय आणि आता मला वाटेल तरी आम्ही करतो असं होतच नाही कारण इट इज अ कंटिन्युअस लर्निंग प्रोसेस त्यामुळे आजही नवीन चार गोष्टी शिकायला मिळत आणि त्या शिकण्यातली ती गंमत आहे